काय करावं त्या माणसानं? त्यानं सांगितलं बरं का आम्ही हे का बाहेर एक बफळा होता उकरड्यावर, शेताशेजारी उकरडा, उकरड्यावर बफळ्याचं येईल आणि त्याला एक एवढा मोठा बफळा होता, तू बफळा तोडला घेऊन आला. म्हणलं मोकळा नाही जाणार म्हणलं मी. एकदम असं पाठीतळकडं आवाज आला धडाधड, म्हणजे शेजारनं रेल्वे लोकल गेल्यावर कसा आवाज येतो म्हणा, मुंबईला ही गेल्यावर आपण बिल्डिंगपासून लोकल गेल्यावर तसा धडाधड आई ना. म्हणलं काय वाजतं या, माझ्या अतिशय आवडीची व्यक्ती, माझे म्हणणे आहे कर्णिकेचे क्षीरसागर साहेब, जिल्हा परिषदच्या अध्यक्ष माने साहेब, भजनराव पाटील, वसंतराव भावळकर ही कंपनी त्यांच्या पार्टीत होते मारवडोखील. मग मी तसं त्यांच्या मनाने लहान 20-22 वर्ष माझं वय, पण ही मेहने सभापती असल्यामुळं आणि मी हुशार असायचो बोलण्याला चालण्याला हे ते, माझं ड्राफ्टिंग खूप चांगलं असायचं. मग दर आठवड्याला ही मंडळी अकलूरला जायची, त्यांच्याबरोबर मी जायचो त्यांच्या मोटरसायकलवर मागं बसून. त्या माणसा इतका हौशी माणूस साहेब मी अद्याप बघितला ना, शंकरराव मोहिते पाटला इतका हौशी आणि कर्तबगार माणूस, खूप हौशी. तर त्या काळात आम्ही मोटरसायकलवर राहिलो तर तिथली सिस्टीम सांगतो तुम्हाला 2 मिनटात. गेलो अशा गाड्या लावल्या रेस्टॉरंटला का, तिथला मॅनेजर येणार, तिथे 2-3 नोकर येणार, त्या गाड्या घेणार वर्कशॉपला घेऊन जाणार. वर्कशॉपला नेलं की त्या गाड्याला कमी जास्त काय क्लच ब्रेक अमकं तमकं हे ते बघायचं, ती लगेच नवे टाकायचं, गाड्या धुयायच्या, ते ऑइल पाणी बघायचं, सगळं सर्व्हिसिंग करायचं, आणून लावायचं पुन्हा. ते झालं एक. मॅनेजरनं लगेच विचारायचं, साहेब काय आहेत देत तुम्हाला, मटण पाहिजे का, मच्छी पाहिजे का, कोंबडी पाहिजे का, शाकाहारी पाहिजे, जी पाहिजे ते सांगायचं. लगेच ऑर्डर, लगेच 2 तासात मोहिते पाटील पंक्तीला येणार, शंकरराव मोहिते पाटील. सगळी म्हणून असं मोठं टेबलवर सगळी बसणार जेवायला सुरू. ते झालं जेवण 8-8:30 वाजता. प्रत्येक योजना दाखवायला, त्या काळात जर्सी गाई नुकतीच आपल्या म्हणजे हिंदुस्थानात योजना चालू झाली होती यायला, तर त्यांची जर्सी गाईंचं ते शिवरत्न दूध संघ अमकं तमकं ही त्यावेळेचं आहे आम्हाला बघायला नाही, स्वतः एक गाडी, मोठी कार, प्लेमत म्हणून कार असायची, अशी मोठी मोठी त्यांची. आम्हाला 2 अँबॅसिडर द्यायचे सगळ्या पाठोपाठ जायचं. तिथं जास्त त्यांची व्यवस्था अशी असायची, ते सरकारी माणसं ते ह्याचे कारखान्याची, ते प्रोजेक्टर हे ते लावून ते जर्सी गाईचा फोटो, तिचं दूध कसं काढायचं, ते मशीन कसं लावायचं, ते कलेक्ट कसं करायचं, ते पाठवायचं कसं, हे सगळं हे. आणि पुन्हा ते झालं हे प्रोजेक्टरचं, मोहिते पाटील भाषण करणार, सांगणार असं आहे असं आहे असं आहे असं आहे, तुम्हाला गाईची व्यवस्था करतो मी, कर्जाची व्यवस्था करतो, तुम्हाला त्यांच्या खाण्याची व्यवस्था करतो, चाऱ्याची व्यवस्था करतो, सगळं करा आणि बायकांनी सांभाळा की आता पुरुष माणूस कामाला जाते, त्यांचं पैसे तुम्हाला पुरत नाही तर ही पैसे तुम्हाला दिसणार येते बायकांना घरी वापरायला, तर त्यावेळेची ती जोरणार. ते झालं कोंबड्या मोठ्याच्या मोठं हे अजून आहे बघा राजहंस म्हणून असं सगळं दाखवणार. ते झालं दुसऱ्या दिवशी सकाळी ग्रीन फिंगर म्हणून त्यांनी इंग्रजी स्कूल काढले, आता आहे अजून आहे चांगला आहे ते दाखवणार. तिसऱ्या दिवशी कारखाना, कारखाना झाला की त्याचं ऑफिस. तर त्या काळात ऑफिसचे किस्सा, आईस ऑफिस बांधलं होतं कारखान्याचं शंकर सहकारीचं, तर त्यांनी सुधारणा अशा केल्या होत्या ऑफिसमध्ये, बाहेरून आलेले व्हिजिटर त्यांना व्हिजिट खोली, त्या खोली डनलॉपच्या गाड्या त्या काळात म्हणजे 50 वर्षापूर्वी, गुडघे इतके माणूस बोलायचे त्या गाड्यात बसायला. ते झालं तिथनं लगेच शिपाई पान पान सुपारी हे ते, कधी बाप जन्मी ना बघितलेली असली पानं, तू जफरानपत्ती तू सुपाऱ्यात असल्या ती लगे पित्तत्र येणार. वसंतरावना एक अकलूजला कुठल्या तर रुग्णातून आलं बोलवलं होतं,
बोलवल्यावर तो वसंतरावांनी सगळं बघितलं, ही ह्यांच्या सुधारणा मोहिते पाटलाच्या ह्या त्या त्या ऑफिस या कारखाना. अरे शंकर म्हणलं काय लागा म्हणला, मी मुख्यमंत्री असून मग आजान आहे म्हणला, केबलाला ही असलं ही सिस्टीम म्हणला. काय केलंयस म्हणला तो. थांब म्हणला, मी आता करून घेतो, गेलं की पहिले सांगतो म्हणला, पाठवून देतो इथं माणसं बघायला, असं करून घेतो म्हणला. म्हणजे एवढा हौशी माणूस आणि अतिशय कर्तबगार. ज्या माणसाला मागच्या काळात तुम्ही ही बघितलंय का टायरची चप्पल बघितली का, पहिले असायची आमच्या काळात, नुसतं टायरच, खाली बी टायर, तळ टायरचा आणि त्या वाद्या बी टायरच्याच पट्टीच्या, चार आणायला मिळायची ती चप्पल, गरीब लोक वापरायची. तर ती ज्याला चार आणायची रबरी टायरची चप्पल मिळत नव्हती ती लोक चारचाकीत त्यावेळेला फिरत होती 50 वर्षापूर्वी. एवढं म्हणजे मोहिते पाटलानं लोकांना हे केलं, सुधारलं. दरडं पडायचं, पडत होतं मागच्या काळात इथं आपल्या तालुक्यातलं सुद्धा एक दोन गावाची नावं नाही तुम्हाला सांगेल, त्या लोकांचं उद्योगच होतं. रोज उठायचं, इकडं तिकडं फिरायचं, आंघोळ करायचं, जेवण करायचं, झोप मारायची, 8 वाजल्या संध्याकाळच्या निघाली. काहीतरी आणायचं. माझ्या एक भावाबरोबर एक प्राध्यापक होता त्या गावचा, तर त्याचा बाप ह्या टोलीत सामील होता. त्याचा बाप सर्रासी गावात चोरतो, तांडा कसा असतो का नाही तसं. तर एकदा चोरीला गेल्यावर काहीच घालत नाही त्या घरात, त्यांना उचलण्यासारखं चोरी करण्यासारखं. काय करावं त्या माणसानं, त्यानं सांगितलं बरं का आम्ही हे ग बाहेर एक बफळा होता उकरड्यावर, शेताशेजारी उकरडा, उकरड्यावर बफळ्याचं येईल आणि त्याला एक एवढा मोठा बफळा होता. ती बफळा तोडला आणि घेऊन आला. म्हणलं मोकळा नाही जाणार म्हणलं मी, काय ना काय मी नेणारच. तर अशी काही काही गावं होती आणि ते दरोडे टाकायची. होतं सगळं, आता जे जे आहे होतं सगळं. फक्त आताचं हे आहे म्हणजे सुधारित आहे चोऱ्या. त्यावेळेला काही नाही, यायचं घर फोडायचे, उचलायचं, मारायचं, घेऊन जायचं असं होतं, वाटा अडवायच्या असलं होतं. आता अनेक पद्धती आहेत चोऱ्या. ही झोपलेली असं बाहेर उकाडा, त्यावेळेला पंख्याची ह्याची सोय नव्हती लाईटची, असं लाईन धरून त्या दारात झोपलो होतो जुन्या वाड्यात गावात. एकदम असं पाठीतळकडा आवाज आला धडाधड, म्हणजे शेजारनं रेल्वे लोकल गेल्यावर कसा आवाज येतो का नाही, मुंबईला ही गेल्यावर आपण बिल्डिंगपासून लोकल गेल्यावर तसा धडाधड. ऐका म्हणजे काय वाजतं या, काय वाजतंय म्हणूस तर खंडोबाई जवळच हलायला लागलं, मारुतीय जवळ हलायला लागला आणि आम्हाला व्यास करायला लागलो. तो जायला म्हणून भूकंपाला उठा 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 सगळ्याला उठवलं की बारक होतं एवढं हे चंटो त्याला उचललं असं म्हणून नेऊन ठेवलं. तर गणपतीचं गणपतीचं विसर्जन आहे, विसर्जन होतं ते 93 साली गणपतीचं विसर्जनच्या वेळेला 3-4 वाजता झालता पाठीचा, खूप मोठा भूकंप झालता. तर त्यावेळेला तिल्लारी आणि तिथले आसपासचे सगळे 5-5 गावं, किल्लारी, औसा, डाळेम, तावशी अशी 20-21 गावं खूपच ही झाली होती, म्हणजे नुकसान झालं होतं, हजारो लोकं मेली. त्या बघण्यासारखं म्हणजे असं सगळे इमारती पडलेल्या, सगळी वाडा एक काय वाड्याचं फक्त काय दिसायचं तिथे गेल्यावर, ती पुढची जी पेटी असते का नाही दरवाजा लावायचे तेवढी पेटी, ती कशामुळं त्याचं मी पुन्हा अनालिसिस केलं, ती ओळिंबाच जोरात असतो त्याचा ग्राउंडने केलेला, त्यामुळे तेवढी पेटी राहायची, बाकी सगळं पडायचं. मग बसल्या ठिकाणी लेकरं, बाळं, बायका, पोरं सगळी गडप